आज हे पावसाळी अधिवेशन होते आहे आणि आऊट घटकेचं भविष्य ठरणारं हे सरकार ज्यावेळी सत्तेमध्ये आलं त्यावेळी यांनी अशी भविष्यवाणी केली होती, विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांची एकही आत्महत्या होणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो आकडा वाढत जातोय. अवैध सावकारीला लोक कंटाळलेत. पूर्व विदर्भामध्ये परिस्थिती जर तुम्ही बघितली, धान उत्पादक शेतकरी असतील किंवा वर्धा अमरावती यवतमाळ भागामधला कपाशी उत्पादक शेतकरी असेल, याचा संसार उद्ध्वस्त झालाय. अजूनही कुठलीही ठोस मदत या सरकारकडून झालेली नाही, त्यामुळे फक्त मलाईदार खाते फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या नावाने एक मागच्या काळात राजकारण करणारे तथाकथित नेते हिंदुत्वासाठी एकत्र येऊन हिंदुत्वाची लढाई लढतो म्हणणारे हे सध्याचं सरकार. मग आता शेतकरी हिंदू नाही आहे का? तो सर्वसामान्य हिंदू कुटुंबातलाच आहे ना. त्यामुळे या शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं सरकार आहे. जे यांनी वल्गना केल्या होत्या त्यामध्ये हे फेल ठरलेले आहेत. भविष्यामध्ये याची फार मोठी किंमत शिंदे फडणवीस सरकारला मोजावी लागेल. मोहित कंबोज यांनी ट्विट करून असं म्हटलेलं आहे की अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासारखंच भविष्य अजून एका राष्ट्रवादीच्या नेत्याचं होणं, आम्ही त्याचं पत्रपाश करतो. कोण मोहित कंबोज आहे? कोण म्हणजे त्याला इतकं महत्व भेटतं तो कोण आहे? मी स्पष्ट सांगतो, लष्कर ए देवेंद्र मधल्या तिसऱ्या फळीतला हा एक नेता, हा मोहित कंबोज नावाचा माणूस म्हणजे भाजपचा फक्त भोंगा आहे. अरे याला काल परवा यांनी भोंगे वाटले त्या हनुमान चालीसाच्या वेळी. हा कधी जीएसटी केंद्र सरकारने त्यातला याच्यावर कुठं बोलताना दिसत नाही, कधी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना दिसत नाही. आणि हा याला काय भविष्यवाणी झाली आहे का? म्हणजे हा कोण आहे मोहित कंबोज? या मोहित कंबोजनी ईडीच्या दारात बसून ही माहिती मिळवलेली आहे का? एक तर याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे मोहित कंबोजची, की ईडी कोणाकोणाच्या घरी कशी कशी धार टाकेल त्या संदर्भात हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन अगोदर जर ट्विट करत असेल तर निश्चितच हे संशयास्पद आहे. आणि मोहित कंबोज हा कोणाचा कार्यकर्ता आहे, कोणाचा माणूस आहे, कोणाच्या चड्डीचा नाळा आहे हे सर्वांना बऱ्यापैकी माहिती. बघा, नथुराम गोडसेच्या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग चालवणारा व्यक्ती हा हिंसक प्रवृत्तीचाच असला पाहिजे. हिंदू धर्म हा सहिष्णू धर्म आहे. हिंदू धर्माने सर्व जातीला समानता देण्याचं काम केलेलं आहे आणि अशी लोक असं वादग्रस्त वक्तव्य करून फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहू इच्छितात. आणि जर तो हिंदूंना नपुंसक म्हणत असेल तर माझी तमाम महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी संघटनेला, विशेषतः कट्टर हिंदुत्वाचं आव घेऊन सत्तेवर बसणारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांना विनंती असेल की हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या पोंक्षेविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. तिसरा प्रश्न असा आहे की पुन्हा एकदा मोहित कंबोज जो आहे तिसरा नेता कोण, पुन्हा तुम्हाला यासाठी आहे, पुन्हा तुम्ही टार्गेट नेमका तिसरा नेता आहे कोण? नाही, मोहित कंबोज हा काय ब्रह्मज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का? म्हणजे याला कसं माहीत पडतं हो ईडी आणि सीबीआय कुठे इन्क्वायरी करणार आहे? त्याच्यामुळे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे का हा ईडीच्या कार्यालयात पूर्ण वेळ बसणारा कार्यकर्ता आहे का? मोहित कंबोज हा फक्त भाजपचा भोंगा आहे, त्याला दुसरं काहीही जमत नाही. त्याच्यामुळे तो एक आभास निर्माण करतोय आणि पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर चर्चा भडकटवण्यासाठी हा त्याचा प्रयत्न आहे.